पुढची सुखवार्ता ठाण्यातून. आपण समाजाचं काही देणं लागतो असा विचार करणारी बरीच चांगली लोक या समाजात आहेत. अशा सगळ्यांना एकत्र जोडून एक वेगळीच आयडिया ठाण्यातल्या उज्ज्वला बागवाडे यांनी शोधली. आता या निमित्तानं अनेकांचं कल्याण झालंय. हेच मुझे प्रार्थनान, हेच मुझे मागणी, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्यासाठीचा हा सगळा कारभार. आपल्याला घरी दोन वेळचं सुखसमाधानानं जेवायला मिळतं म्हणून सुखानं ढेकळ देणारी ही माणसं आहेत, आणि इतरांना दोन वेळचंही सुखानं जेवायला मिळत नाही म्हणून अस्वस्थ होणारी ही माणसं आहेत. ही सगळी अशीच दुसऱ्याला मिळावं म्हणून अस्वस्थ झालेली माणसं. ठाण्यात राहणाऱ्या उज्ज्वला बागवाडे, ठाण्यात त्यांची ओळख अन्नदात्री अशीच आहे. ऊस तोडणी कामगारांसाठी काम करणाऱ्या कावेरी आणि दीपक नागरगोजे या दाम्पत्याच्या कामाबद्दल उज्ज्वला यांनी अनुभव मासिकात वाचलं होतं. ते काम पाहण्यासाठी त्या बीडच्या आरवी मधल्या शांतीवन मध्ये पोहोचल्या. संस्थेसाठी काहीतरी करायचं हे मनाशी पक्क झालं आणि त्यातूनच कल्पना सुचली धान्य बँकेची. 2 वर्षांपूर्वी 12 मैत्रिणींना त्यांनी घरी बोलावलं आणि धान्य बँकेची ही कल्पना मांडली. प्रत्येकीनं महिन्याला 1 किलो धान्य द्यायचं आणि प्रत्येकीनं अशी 1 किलो धान्य देणारी किमान 10 माणसं जोडायची. त्यातून गेल्या 25 वर्षात 70-72 मैत्रिणींनी मिळून 500च्या वर कुटुंब एकत्र आणले. या कुटुंबांनी दिलेले धान्य आणि पैसे दर 3 महिन्यांनी गोळा केले जातात. हे धान्य कर्जतमधल्या श्रद्धा फाउंडेशन, बीडमधलं ऊसतोड कामगारांसाठीचं शांतीवन आणि तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी कार्यरत असलेल्या सुरेश राजहंस यांच्या सेवाश्रम संस्थेला दिलं जातं. आमचं स्वप्न आहे की या 3 संस्थांचं पूर्ण वर्षाची शिधईची काळजी आम्ही घ्यावी. सो दॅट अशा अनेक संस्था आहेत ना की प्रत्येक जसे ग्रुप तयार झाले ग्रेन बँकेसारखे, तर त्या त्या भागातल्या संस्थांची काळजी ते ग्रेन बँक घेऊ शकेल असं हे आमचं मूळ स्वप्न आहे. आणि सगळ्यात त्याचा बेस हा आहे की बायकांनी सामाजिक कामामध्ये यावं. उज्ज्वला बागवाडे यांच्या या कल्पनेतून आत्तापर्यंत 500च्या वर कुटुंबांनी या विविध संस्थांना 10,000 किलोच्या वर धान्य पोहोचवले. अशा अन्नदात्यांची संख्या आणखी वाढावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही साखळी वाढवण्यासाठी त्यांनी वी टुगेदर नावाचा गट स्थापन केलाय. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या पद्धतीने सगळे एकत्रित होऊन या धान्यासाठी हे करतात. इव्हन आमची घरकाम करणारी मेड सुद्धा म्हणते की नाही मी एक काहीतरी तुम्हाला देते. ह्याच्यातनं ज्या सगळ्या स्तरामधल्या बायकांमध्ये ही सामाजिक जागृती होणं, सामाजिक जाणीव होणं हे खूप कौतुकास्पद आहे. सगळ्या लोकांना प्रोत्साहित करतो की या आम्हाला असं आम्ही ग्रेन बँक चालू केली आहे आणि आम्हाला आमच्या ग्रेन बँकेमध्ये सातत्य ठेवायचं आहे की दिलं कोणी धान्य दिलं की त्या म्हणजे खाणं ही गोष्ट अशी नियमित असते, त्यामुळे ही ग्रेन बँकेचं कंटिन्युटी आम्हाला पाहिजे आहे, त्याच्यासाठी आम्ही ग्रेन बँक चालू केली. हमारी संस्था ऐसे मनोरुग्णों के लिए काम करती है जो मनोरुग्णों की वजह से अपने परिवारों से बिछड़ गए हैं, तो हम इन लोगों को रास्तों से उठाते हैं, फिर इन लोगों का लगभग 2-3 महीने इनका इलाज हमारे यहाँ पे होता है. फिर जब एक बार वो लोग ठीक हो जाते हैं तो वो लोग जिस भी क्षेत्र के हैं, जिस भी राज्य के हैं, तो उस राज्य का जो हमारा स्टाफ है उनको लेके उनके परिवारों में उनको पहुँचाता है. उज्ज्वला बागवाडे यांचं हे समाज कार्य फक्त धान्य बँकेपुरतंच मर्यादित नाही, तर आता त्यांच्या ऋणवाल प्रकल्प सोसायटीत शून्य कचरा प्रकल्पासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. किचनमधल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचं बास्केट ठेवण्यात आलंय. सध्या ऋणवाल प्रकल्पातल्या 500 कुटुंबांच्या घरी शून्य कचरा प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पुढे जाऊन त्यांचा परिसर मनोरमा नगरमध्ये हा प्रकल्प राबवण्याचा त्यांचा विचार आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे.